दुर्दैवी घटना घडली. जे अनधिकृत होर्डिंग त्या ठिकाणी लागलेलं होतं, 20 फूट उंचीच्या होर्डिंगची परवानगी असताना ते 40 फूट उंचीचं होर्डिंग होतं आणि ते उतरवताना कुठलीही तांत्रिक बाजू सांभाळली न गेल्यामुळे त्याप्रकारे निरपराध लोकांना मात्र बळी जावं लागलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये आता आयुक्त, शासनाचे सर्व अधिकारी, इथे डॉक्टर्स या सर्वांच्याबरोबर चर्चा करून जे मृत झालेले आहेत त्यांना मुख्यमंत्री निधीतून सहाय्य देण्यासंदर्भामध्ये उद्याच आज पंचनामा आणि पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाल्यानंतर हा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे त्वरित आमच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे जाईल आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून जेव्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडे जाईल महानगरपालिका याच्या बाबतीमध्ये सतर्क राहून याचा पाठपुरावा करणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हे काम अशा पद्धतीची चुकीची घटना घडलेली आहे आणि त्यामुळे रेल्वे प्रशासनाला देखील या संदर्भामध्ये आम्ही मृतांच्या नातेवाईकांना मदत करण्यासंदर्भामध्ये देखील प्रस्ताव पाठवतो आहोत. आम्ही त्यांच्याकडून आत्ता प्राथमिक स्तरावरती सर्वतोपरी मदत करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. सिच्युएशन आहे आता होर्डिंग्सकडून जे जखमी झाले आहेत काही मृत आहेत त्यांची नावं आणि काय संख्या आहे, काय नेमकं त्यांच्या ते तब्येतीची सगळी अवस्था आहे काय सांगा. आता टोटल 15 जण ऍडमिट केलं होतं, त्यातले 2 गॉडेड होते. त्यांना ऍडमिट करायच्या अगोदर जे डेथ झाले होते त्यांची नावं होती एक श्यामराव धोत्रे आणि भीमराव कासार, आणि 2 आपले ऍडमिट झाले एक्सपायर झाले, त्यातले शिवाजी परदेशी आणि जावेद खान. तर टोटल 4 डेथ झाले. एक पेशंट ट्रॉमायसूमध्ये ॲडमिट आहे, त्याला तो ऑपरेशन थिएटरमध्ये घ्यायची कार्यवाही प्रोसेस चालू आहे. आणि 3 जण आहेत ते 12 नंबर वॉर्डमध्ये ॲडमिट आहेत, एक वॉर्ड नंबर 2 मध्ये ऍडमिट आहे ऑर्थोपेडिक्स, आणि टोटल 4 जणांना डिस्चार्ज दिलेला आहे आणि ओपीडी लेवलला 2 जण ट्रीटमेंट चालू आहे. जसं काय सांगा नेमकी काय सिच्युएशन होती, किती एकूण जखमी होते काय सांगा, आता 4 जणांचा मृत्यू आणि बाकी जखमींची संख्या काय होती. जखमी आता इतर सर्व जखमी आहेत, त्यातले सिरियस असे फक्त 1 जण आता सिरियस आहे आणि बाकीचे किरकोळ जखमाचे होते ते 4 जण होते ते डिस्चार्ज दिले. अजून 2 किरकोळ जखमाचे आहेत, ते सुद्धा थोड्या वेळात त्यांचे सिटी स्कॅन वगैरे चालू आहेत, रिपोर्ट नॉर्मल आहे त्यांना विचारायला दिली. ट्रॉमा आयसीयूमध्ये तो व्हेंटिलेटरवर आहे. येस, त्याला तर ऑपरेशन थिएटरमध्ये घेत प्रोसिजर चालू आहे, हेड इंजुरी. सर काय सांगाल नेमके इंजुरीज कुठल्या आहेत स्पेसिफिक, काय सांगाल काय काय इंजुरीज या सगळ्यांमध्ये आपल्याला आढळून आले. बरेचसे त्यामध्ये हेड इंजुरीज आहेत, डेथ झालेत ना ते मी स्वतः बघितलं त्यामध्ये काही प्रश्न विरो हेड वगैरे असे. सर आपले पूर्ण नाव सांगाल एकदा आणि डॉक्टर अजय तावडे वैद्यकीय दिशा. Thank you.